नमस्कार विद्यार्थी मित्रो आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान अर्थात सजीवातील जीवन प्रक्रिया या पाठामधील लैंगिक प्रजनन अर्थात सेक्स्युअल रिप्रोडक्शन याची माहिती घेणार आहोत तर लैंगिक प्रजनन अर्थात सेक्स्युअल रिप्रोडक्शन या दोन जनक पेशीच्या मतीने होते त्या दोन जनक पेशी म्हणजेच स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक तर स्त्रीयुग्मक आणि पूययुग्मकाच्या सायाने जे प्रजनन होतं तेच लैंगिक प्रजनन या लैंगिक प्रजननामध्ये दोन प्रक्रियांचा समावेश असतो पहिली प्रक्रिया म्हणजेच युग्मक निर्मिती या प्रक्रियेमध्ये अर्धसूत्री विभाजनाने गुणसूत्राची संख्या निम्मी होऊन अर्धगुणी युग्मकाची निर्मिती होते म्हणजेच द्विगुणित टू एन ही जनक पेशी असतात मात्र निर्माण होणारी युग्मके ही एकगुणित असतात तर लैंगिक प्रजननाच्या प्रामुख्यानं दोन पद्धती आहेत त्यापैकी पहिली पद्धत ही युग्मक निर्मिती या प्रक्रियेमध्ये अर्धसूत्री विभाजनाने गुणसूत्राची संख्या निम्मी होते आणि युग्मकाची निर्मिती होते जनक पेशी या द्विगुणित टू यन असतात मात्र युग्मके ही एकगुणितच असतात फलन या प्रक्रियेमध्ये दुसरी प्रक्रिया आहे फलन या प्रक्रियेमध्ये स्त्रीयुग्मक आणि एक गुणित पुयुग्मक एक गुणित स्त्रीयुग्मक आणि एक गुणित पुयुग्मक यांचा संयोग होऊन द्विगुणित डिप्लॉयड युग्मनाची झायगोटची निर्मिती होती ही प्रक्रिया म्हणजेच फलन त्यालाच सुद्धा असं म्हणलं जातं बघा या विद्यार्थी मित्रो या प्रक्रियेमध्ये स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक एकगुणित स्त्रीयुग्मक आणि एकगुणित पुयुग्मक पेशींचा संयोग होऊन द्विगुणी युग्मनाची निर्मिती होते यालाच फलन असं म्हटलं जातं तर ही प्रक्रिया ही युग्मन सूत्री विभाजनाने विभाजित होऊन भ्रूणू तयार होतो आणि भ्रूणूची वाढ होऊन नवजात जीव तयार होतो लैंगिक प्रजनामध्ये नर म्हणजेच पिता मादी म्हणजेच माता माता पित्यांचा सहभाग असतो पित्याकडून पुयुग्मक तर मातेकडून स्त्रीयुगमग यांचा संयोग होऊन नवीन जीवाची निर्मिती होते दोन्ही जनकाची विचृत जनुके असतात म्हणून हा नवीन तयार झालेला जीव हा मात्या पित्याप्रमाणे काही बाबतीत साम्यता दाखवतो तर काही बाबतीत त्यांच्यापासून वेगळेपणा दाखवतो तर काही गुणधर्म हे जनकापेक्षा वेगळे असतात कारण जन्निक परिवर्तनामुळे सजीवामध्ये अशा प्रकारची विविधता ही दिसून येते ही विविधता सजीवाच्या बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी टिकवण्यासाठी मदत करते त्यामुळं या पृथ्वी तलावर निनाळ्या प्रकारच्या प्राणी वनस्पती या नामशेष होण्यापासून स्वतःस वाचवू शकतात तर फलन या प्रक्रियेमध्ये स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक नर आणि मादी यांचं मिलन होऊन जे प्रक्रिया होते त्यालाच फलन असं म्हणतात म्हणजेच स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक या जणुकाच्या पेशींचा संयोग होऊन एक दुयुग्मी युग्मनाची निर्मिती होते त्यालाच फलन असे प्र म्हणतात यामध्ये विभाजनाने विभाजन होतं आणि भ्रूणू तयार होतो आणि भ्रूणूची वाळ होऊन नवजात जीव तयार होतो नर आणि मादी या दोन जनकांचा यामध्ये समावेश होतो नर जनकाचे पुयुग्मक तर मादी जनकाचे स्त्रीयुग्मक यांचा संयोग होतो आणि नवीन जीवाची निर्मिती होते नवीन जीवाकडे या दोन्ही विचरित जनुके असतात आणि हा नवीन जीव काही बाबतीत मूळ नर आणि मादीप्रमाणे साम्यता दाखवतो तर काही बाबतीत वेगळेपणा दाखवतो कारण जन्निक परिवर्तनामुळे अशा प्रकारची या सजीवामध्ये विविधता दिसून येते ही विविधता बदलत्या पर्यावरणाशी बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्यास आणि आपलं अस्तित्व टिकून ठेवण्यास मदत करते त्यामुळं वनस्पती व प्राणी यांचे नाम प्राणी हे नामशेष होण्यापासून स्वतःस बचावू शकतात